लॉग इन करा मुंबईतक डॉट इनवर शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा एका ड्रग रॅकेटमध्ये अडकलेला आहे आणि या प्रकरणात त्याला सात ऑक्टोबरपर्यंत एन सी बीची कोठडी मिळाली आहे ही झाली ताजी बातमी हे आत्ताचे अपडेट्स होते की आर्यन खानला सात ऑक्टोबरपर्यंत एन सी बीने कस्तरी मागितलेली आहे पण आज मी तुम्हाला शाहरुख खान के संदर या संदर्भातला एक वेगळाच किस्सा सांगणार आहे आणि या किस्स्यामध्ये तुम्हाला एकीकडे शाहरुखची मुजुरी दिसणार आहे तर दुसरीकडे दिसणार आहे बाळासाहेब ठाकरे यांचा धाक काय असणाऱ्या किस्सा ऐकूया नमस्कार मी रोहित हरीप तकमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे वर्ष होतं एकोणीसशे सत्त्याण्णव आणि एकोणीशे सत्त्याण्णवमध्ये महाराष्ट्रात सरकार होतं शिवसेनेचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तेव्हा होते मनोहर जोशी आणि पहिल्यांदाच शिवसेनेचं ते सरकार हे सत्तेत आलं होतं आणि बाळासाहेबांकडे या सगळ्या सत्तेचा रिमोट कंट्रोल होता पण ही स्टोरी फक्त बाळासाहेबांची नाही आहे या सगळ्या घडामोडीं नव्वदचं दशक होतं अंडरवर्ल्डचं तेव्हा मुंबईमध्ये वर्चस्व होतं आणि पोलीस हे वर्चस्व मोडून काढण्याचा प्रयत्न करत होते या सगळ्या घटनांच्या पार्श्वभूमीवरती बॉलिवूडच्या अनेक पार्ट्या मुंबईत रंगायच्या अशीच एक पार्टी मुंबईतल्या मरीन ड्राईव्हमधल्या ओबेरॉयच्या हॉटेलमध्ये रंगली होती या हॉटेलच्या मजल्यावरती पार्टी रंगली होती ही पार्टी दिली होती साजिद आणि फिरोज नदी अलवाल्या या दोन बंधूंनी हे दोघं भाऊ आजही बॉलिवूडमधले मोठे प्रोड्युसर म्हणून ओळखले जातात रफ्तार या सिनेमाचा मुहूर्ताची तेव्हा पार्टी होती तेव्हा रफ्तार सिनेमा अक्षय कुमार आणि संजय दत्त हे दोघं तेव्हाचे आणि आत्तासुद्धा बॉलिवूडमधले सुपरस्टार हे या सिनेमात काम करणार होते आणि या संदर्भातली पार्टी होती या पार्टीला बॉलिवूडमधले सगळे सुपरस्टार हजर होते जुही चावला म्हणा को मनुषा कोरेला म्हणा अक्षय कुमार माधुरी दीक्षित यांसारखे सगळे दिग्गज तेव्हा या पार्टीला उपस्थित होते याच पार्टीला तेव्हा राज्याचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि त्यांच्याबरोबर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे देखील होते झालं असतं की या पार्टीला शाहरुख खानला देखील आमंत्रण होतं आणि साजिकच आहे की या पार्टीत बाळासाहेब असल्यामुळं इथली सगळी जी सुरक्षा होती ती अत्यंत कडक होती या पार्टीला शाहरुखचं आमंत्रण होतं आणि शाहरुख खान नेहमीप्रमाणे या पार्टीला आला असं सांगितलं जातं की शाहरुख खान तेव्हा खूप दारू पिऊन या पार्टीला आला होता आणि जेव्हा तिथं मेटल डिटेक्टर होते तिथं शाहरुख खानने जेव्हा एंट्री करण्यासाठी प्रयत्न केला तेव्हा तिथल्या सुरक्षा रक्षकांशी किंवा तिथले जे सुरक्षा अधिकारी होते त्यांच्याशी शाहरुख खानचा वाद उडाला शाहरुख खानला त्याच्याकडे असलेला रिव्हॉल्व्हर घेऊन जायला सुरक्षा रक्षकांनी मज्जाव केला त्यांनी सांगितलं की ह्याचे कागदपत्र दाखवा लायसन्स दाखव तरच आम्ही तुम्हाला आज सोडतो पण शाहरुख खान हे काय ऐकायला तयार नव्हता शाहरुख खाननी तिथं हुज्जत घालायला सुरुवात केली आणि बघता बघता प्रकरण वाढत गेलं सुमारे एक तास शाहरुख खानचं आणि या सुरक्षा अधिकाऱ्यांचं भांडण वादविवाद बाद सुरू होतं आणि शेवटी शाहरुख खानने आवाज चढवला आणि या सगळ्या प्रकरणाची बातमी जी आहे ती फिरोज नादियापर्यंत गेली तिथं फिरोजने देखील त्याला शाहरुख खानला येऊन समजवण्याचा प्रयत्न केला पण शाहरुख खानने यावेळेला त्या रफ्तार सिनेमात तेव्हा काम करत असलेला अक्षय कुमार आणि संजय दत्त यांचा देखील शेलक्या शब्दात उद्धार करायला सुरुवात केली तो असं देखील म्हणल्याचं सांगितलं जातं की संजय दत्त म्हणजे एका गुन्हेगाराला आणि एका वेटरला म्हणजे एका अक्षय कुमारला घेऊन तू सिनेमा करतो स्वतःला फार मोठा समजतोस का तुला मी कोण आहे माहिती आहे का अशा संदर्भात शाहरुख खानने तिथं त्या पार्टीमध्ये तमाशे करायला सुरुवात केली हे शाहरुख खानचे तमाशे राडे सुरू होती आणि याची कुजबूज आतमध्ये जे बाळासाहेब ठाकरे होते त्यांच्यापर्यंतही गेली आणि बाळासाहेब ठाकरेंनी शाहरुख खानला एक निरोप पाठवला बाळासाहेब ठाकरे म्हणले की तू तमाशे करू नको शांत राहा डोंट क्रिएट ए सीन तर तुझा महाराष्ट्रात एकही सिनेमा पब्लिश होऊ देणार नाही शाहरुख खानला बाळासाहेबांचा हा निरोप मिळाल्यानंतर शाहरुख खानने तिथून काढता पाय घेतला उभेरावच्या सत्तावीस मजले उतरून तो खाली आला त्याच्याकडे असलेल्या गनची जे डॉक्युमेंट्स होती तो तो गाडीनं त्यांनी सुरक्षा रक्षकांना दाखवली तो पार्टीत गेला पार्टीत गेल्यानंतर शाहरुखचा एक प्रकारे अपमान झाला होता त्याला खूप सरमल्यासारखं तिथं झालं तो थोडा वेळ तिथं आला आणि मनीषा कोराला या अभिनेत्रींबरोबर बसला आणि तिथून नंतर त्यांनी तो निघून गेला पण ही गोष्ट इथंच संपली नाही दुसऱ्या दिवशी शाहरुखचं जिथं शूटिंग चालू होतं तर डुप्लिकेट सिनेमाच्या सेटवरती फिरोज गेला फिरोज आणि शाहरुखमध्ये देखील खूप बोलाचाली झाली त्यांच्यात खूप मोठं भांडण झालं आणि नंतर त्या दोघांचे संबंध कायमचे दुरावले त्यानंतर फिरोज नद्यालवालांनी शाहरुख खानवर एकही सिनेमा केल्याचं ऐकिवात नाही पण ही झाली बॉलिवूडमधली घटना या सगळ्या घटनाक्रमानंतर पुन्हा एकदा शाहरुख खानचा इंटरव्ह्यू घेण्यात आला तेव्हा शाहरुख खानने एका इंटरव्ह्यूमध्ये सांगितलं होतं की या सगळ्या प्रकरणास त्यांनी इन्कार केला होता त्याच्या संजय दत्तला किंवा अक्षय कुमारस त्यांनी जो क्रिमिनल आणि वेटर म्हणून उल्लेख केला तो देखील त्यांनी नाकारला असा काही उल्लेख केला नसल्याला त्यांनी सांगितलं या उलट त्यांनी एक वेगळीच घटना सांगितली शाहरुखनी सांगितलं की ते रिवॉल्व्हर ते सुरक्षा रक्षकांकडे देत होतो आणि त्याची रिसिप्ट द्या म्हणून मी त्यांना मागत होतो पण त्याची रिसिप्ट द्यायला ते तयार नव्हते आणि या कारणामुळे माझं त्यांचा वाद झाला होता पण या सगळ्या घटनेनंतर एक गोष्ट मात्र सिद्ध झाली की बाळासाहेब हे अभिषिक्त सम्राट होते आणि त्यांच्या एका शब्दावर त्यांनी शाहरुख खाननं देखील गप्प बसवलं आणि शाहरुख खानला गप्प बसावं लागलं तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला आवर्जून कळवा तुमच्याकडे जर का काही विषय असतील तर तेही आम्हाला कमेंट बॉक्समध्ये सुचवा आणि अशाच वेगळ्या माहितीसाठी वेगळ्या किस्स्यांसाठी आमचं मुंबई के चॅनल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद लॉग इन करा तक डॉट इनवर